войны. असं परत नाही करायचो, कळलं? शांत जाऊया. बरं वाटतंय का आता? हे बघ मयू, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, समजलं तुला? आम्हाला माहितीये तुला ह्याच्यात गुंतवण्यात आलंय, आणि तू कशाला टेन्शन घेतेस? तुझे आई वडील, तुझी अख्खी फॅमिली तुझ्या मागे खंबीरपणे उभी, कळलं तुला? आता अजिबात टेन्शन नको घेऊ, कारण आपल्याला खूप काही कामं करायची आहेत. आता त्या मुलाला पकडावंच लागेल, म्हणून त्याच्याबद्दल जे काय माहितीये ना ते आम्हाला सविस्तर सांग. त्याला जर आता नाही पकडलं तर तुझ्यासारख्या अजून किती मुलींना फसवेल तू कोणास ठाऊक. सो तुला जे काही आठवतं ते आम्हाला सांग. बाबा, मला त्याच्याबद्दल असं डिटेल मध्ये काहीच माहित नाहीये. त्याचा नंबर मी तुम्हाला फॉरवर्ड केला आणि शूट लोकेशन पण सांगितलंय, अजून काहीच नाही माहिती. पण मी आता त्या लोकेशनवर काहीच नाहीये. ऍक्च्युली ती जागा आहे ना, ती शूटिंग साठी रेंटवर दिली जाते. मी त्या दिवशीची बुकिंग सुद्धा चेक केली, पण ती दुसऱ्याच कुठच्या तरी मुलाच्या नावावर आहे. दुसरा मुलगा? मामा, मग कदाचित तो त्याचा असिस्टंट असू शकतो. हो मयू, आपण त्याला सुद्धा शोधतोय. पण मी काय म्हणतो, तुला आणखी काही आठवते का? बघ, तुला काही गोष्टी आठवल्या ना तर आपलं काम सोपं होऊन जाईल बेटा. नाही, मला काहीच आठवत नाहीये. जे माहीत होतं ते सगळं सांगितलं मी तुम्हाला. मयू, काही किरकोळ जरी आठवत असेल ना तर तेही सांग, तेही आपल्या उपयोगात येईल. नाही बाबा, आठवत आहे काहीच. श्रेयस, विद्युत, पुरे आता. उगा तिला स्ट्रेस द्यायला नको. तिला आठवेल तेव्हा सांगेल ना ती. मयू, तू पड आता. आय थिंक बाबा बरोबर बोलतात. चला, पडू द्या तिला. मामा, मला काहीतरी क्लिक झालं. माझं फोटोशूट झाल्यानंतर काही दिवसातच ना मला रजत एका दुसऱ्या मुलीसोबत दिसला होता. तू ओळखतेस तिला? हो, म्हणजे मैत्रीण नाहीये माझी, पण आमच्या कॉलेज मधलीच आहे, एस वाय ला आहे. मयू, ही माहिती चांगली दिलीस तू, ही कामाची असू शकते. मला वाटतं विद्युत, श्रेयस, तू दुसऱ्या मुलीला फसवण्याच्या आधी आपण त्याला पकडायला हवं, नाही तर ती मुलगी देखील फसेल. करेक्ट बाबा, अगदी करेक्ट. विद्युत, आपण मयूच्या कॉलेजमध्ये जाऊ आणि ते डिटेल्स घेऊ त्या मुलीचे, म्हणजे तिच्यापर्यंत पोहोचता येईल. हा, एक मिनिट. हॅलो, हा बोला. दॅट्स ग्रेट, ही तीच मुलं असतील नक्कीच. हा, तुम्ही मला ऍड्रेस पाठवून द्या, मी पोहोचतो. थँक्यू सो मच. गर्ल्स, आज तुम्ही तुमच्या सेशन्स नंतर हाय टी एरिया मध्ये नाही आलात, काही इश्यूज आहेत का? तारा, अश्विनी ने बैकआउट कर लिया, उसके रिप्लेसमेंट कौन है? हमारा अप्रोच ही गलत है. अश्विनी के रिप्लेसमेंट के बारे में हम बात ही क्यों कर रहे हैं, क्यों पूछ रहे हैं? अगर कारण तीने क्विट के लिए ना स्पर्धा. अश्विनी कॉम्पिटिशन छोड़ के जा रही है, हम इस बात को एक्सेप्ट क्यों कर रहे हैं इतनी जल्दी? बल्कि हमें ये पूछना चाहिए कि वाई अश्विनी इज क्विटिंग दिस कॉम्पिटिशन. उसके घर में इतनी प्रॉब्लम्स है, इतनी परेशानियां हैं, हम उसको साइड में रख के हम क्या डिस्कस कर रहे हैं? अपना कॉम्पिटिशन, अपना सेशन कंटिन्यू कर रहे हैं. हाउ कैन वी बी सो इनसेन्सिटिव? असं नाही रितु, आम्हाला पण अश्विनीची तेवढीच काळजी. Absolutely. Rather, हमें सगळे तिला इथे खूप मिस करतोय. हम लोग उसे बहुत मिस कर रहे हैं, और इस तरह से उसने कॉम्पिटिशन छोड़ दिया, हमें बहुत बुरा लग रहा है. बुरा लग रहा है तो हम लोगों को कुछ करना होगा.
ऐसे बुरा फील करने से किच्छू हो बे ना। यहाँ पे अश्विनी ने हम सबके लिए प्रोफेशनली पर्सनली आउट ऑफ द वे जाके हेल्प किया, नाउ इट्स आवर टर्न, हमें उसकी हेल्प करनी चाहिए, उसका साथ देना चाहिए। हाँ जी, बात तो सही है जी, हेल्प तो करनी ही चाहिए उसकी। रितु, आप जो बोल रहे हो एकदम सही है, आम्हाला सगळ्यांना पण अगदी असंच वाटतंय, पण आपण काय करू शकतो गं? क्या करना है वो मैं बताती हूँ, पर उससे पहले मुझे आप लोगों से एक सवाल पूछना है, क्या आप लोग रेडी हो? यस, रेडी। हेलो ब्यूटीफुल एंजल्स, रजतची लेन्स तुमच्या ब्युटीला जस्टिस देऊ शकते। तुमच्या ब्राइट फ्यूचर साठी माझ्याकडे एक फॅन्टॅस्टिक ऑफर आहे। यू अनामिका राइट, ये इथे पुढे इथे उभी रहा, कमरेवर हात ठेव, या नाइस, एक स्माइल दे। ओ हेलो, हु आर यू? मी अश्विनी वाघमारे, मयुरी वाघमारेची आई। आणि मी मयुरी वाघमारे। व्हॉट नॉनसेन्स, काय तमाशा लावलाय का इथे? आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघा। तमाशा आम्ही मांडलाय? तमाशा तू मांडलायस माझ्या मुलीच्या आयुष्याचा। अश्विनी, आप एपी, तुम्ही सगळ्या मला मयूर सारखे आहात, याने मयूला त्रास दिलाय, तिचा मानसिक छळ केलाय, काय सांगितलं तुम्हाला याने की हा तुमचं फ्युचर घडवणार आहे, तुमचे फोटो काढणार तो आणि सगळ्यांना वाटणार। हे असे फोटो काढणार तुमचे तो। हे बघा, मी तुम्हाला कुणालाही ओळखत नाही, पण तरीही मी हक्काने सांगेन की तुमच्यापैकी एकीनीही इथे थांबू नका, आपापल्या घरी जा, नाहीतर तुमचीही फसवणूक होईल। थांब अनामिका, कुठे जातेस तू? तिथेच थांब। ओ मॅडम, मी तुम्हाला ओळखत नाही, तुमची बकवास ना आता बंद करा आणि निघा इथून। असं नाही ऐकणार तू। चला बरं झालं, शांतपणे झोपली। हो ना, काल सतत दचकून उठत होती। अश्विनी, मला खरंच खूप बरं वाटत, कितीतरी दिवसांनी इतक्या मोठ्या प्रॉब्लेम्सला आपण एकत्र फेस करतो, एकमेकांची सोबत देतो। खरं सांगू का, तुम्ही आल्यामुळे ना मलाही तुमचा खूप आधार वाटला, खूप घाबरले होते मी। आता घाबरायची गरज नाही, मी इकडेच आहे तुमच्या सोबत। सुट्टी संपेपर्यंत ना? कधीपर्यंत आहे सुट्टी? परत जावं लागेल ना तुम्हाला? कधीच नाही। म्हणजे? मी रिझाईन करून आलोय। ऑल फाइव प्रोजेक्ट का व्हॅल्यू निकाला आपने? जी सर, निकाला सर, और उसका नोटिफिकेशन और सब कैलकुलेशन पीछे लिखा हुआ है सर। गुड, यू आर सो फास्ट, आई मस्ट अप्रिशिएट। थैंक यू सर, थैंक यू सर। मला मुंबईला जायचंय, कब जा सकता हूँ सर? मिनिमम 4 मंथ्स,
2 years यहां रहना पड़ता। ये प्रोफाइल में क्लियर मेंशन था। जी सर, पर मेरा भी मेरी फैमिली के साथ रहना बहुत इंपॉर्टेंट है सर, मला जावं लागेल सर। ओके, यू कैन गो। थैंक यू सर, थैंक यू। और मैं अपडेट्स देके जाता हूँ सर, आप टेंशन मत लो। हा? लेकिन रिजाइन करके जाना, किधर भी जाना, मैं पूछूंगा नहीं तुमको, लेकिन रिजाइन करके जाना। खर की काय, पण असं का केलं तुम्ही? अगं काय पर्याय होता माझ्याकडे? पांड्यांनी सगळं सांगितलं आणि पायाखालची जमीनच निसटली माझी। तिकडे ऑफिस मध्ये बँगलोरला सगळ्यांना सांगत होतो की बाबा मला मला शिफ्ट करा मुंबईला, तेही ऐकायला तयार नाही। नोकरी माझ्यासाठी महत्वाची आहे, पैसे कमवणं महत्वाचं आहे, पण त्यापेक्षाही जास्त माझी फॅमिली महत्वाची आहे माझ्यासाठी। म्हणून दिलं रेझिग्नेशन आणि आलो परत। चला आता परत तेच चॅलेंजेस, काम शोधा, नोकरी शोधा, पैसे कमवा। ही नोकरी मिळाली ना तशी दुसरीही नोकरी तुम्हाला मिळेल। फार विचार नका हो करू, सकाळपासून खूप दगदग झाली आहे ना तुमची, आराम करा तुम्ही, मी पाणी घेऊन येते। अश्विनी, खरं तर काही गरजच नव्हती ना? अरे पूर्वीसारखे येऊन बोलले असते तरी बरंच झालं असतं। अहो त्यांची हिंमत आहे का इथे येण्याची? अगं मयू, काय झालं काय, कुठला विचार आहेस? हा हे बघ मयू, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, हा फ्रेश राहा एकदम। भाऊजी, प्राजक्ताने खाल्ले का ढोकळे? खाल्ले, चांगले हाणले, टेस्ट करते म्हणून 10-12 तिथेच खाल्ली तिने। संपण्याच्या आत म्हणलं मयुरीला घेऊन जाऊ। अरे पांडे, काही नाही। अहो तुम्ही कुठे चाललात? बन्सल साहेबांचा फोन आलेला, अर्जंटली ऑफिसला बोलवलंय, जाऊन भेटून येतो त्यांना। बर चल, मी पण येतो। काका हे पत्र ठेवून दे। सेक्रेटरी साहेब म्हणजे घटकाचा घडा आहे। आई मी पण पार्लर मध्ये जाते आता, स्प्रिंगडेलच्या ऑफिस मध्ये जायचं नाहीये, वेळ आहे तर जरा पार्लर मध्ये जाऊन येते। ठीक आहे, लवकर ये। आई मी येऊ का तुझ्या सोबत पार्लर मध्ये? घरी राहून काय करू ना मी, त्यापेक्षा पार्लर मध्ये येऊन अभ्यास तरी करीन। एपी, हे माझे सासरे प्रकाश वाघमारे, माझ्या सासूबाई उज्ज्वला वाघमारे। नमस्ते। नमस्ते। आणि हे एपी अंशुमन पटनायक, आणि ही तारा। हाय। हॅलो ब्रीफ गर्ल, How are you? Feeling good? Oh sir, little better. Sir, नहीं, AP, भूल गई. AP म्हणजे तुम्ही इव्हेंट हेड ना? या करेक्ट। नाही, आज आपण पहिल्यांदा भेटतोय, पण मी ओळखतो तुम्हाला। म्हणजे अश्विनी तुमच्याबद्दल घरी सांगत असते ना सगळं? मी तुम्हा लोकांसाठी चहा आणते। नाही नाही, इट्स ओके, आम्हाला काहीच नकोय। आम्ही ऍक्च्युली तुझ्याशी इव्हेंट बद्दलच बोलायला आलोय। अश्विनी, तुमने जो डिसाइड किया है उसी के बारे में डिस्कस करने आया हूं। देखिए, सबसे पहले तो मैं ये क्लियर कर दूं कि मैं यहां तुम्हें कन्विंस करने नहीं आया हूं कि तुम कंपटीशन में वापस आ जाओ, नहीं। लेकिन ऐसे ही एक फोन करके तुम कंपटीशन के बाहर तो हो नहीं सकती। कुछ प्रोटोकॉल्स होते हैं, कुछ प्रोसीजर्स होती हैं, तो हम लोग कुछ पेपर लाए जिसमें तुम्हारी साइन लगेगी। क्योंकि ये सिचुएशन ऐसी थी तो ठाकरे सर ने हमें ये सजेस्ट किया कि हम लोग खुद तुम्हारे पास आकर के ये सारी प्रोसीजर करें। अश्विनी, हमने तुम्हें हार्ड वर्क करते हुए देखा है, तुम्हारा डेडिकेशन देखा है। हाँ, ऐसा होता है कि किसी इंसान के साथ लाइफ में जब ऐसा कोई इंसिडेंस हो जाता है तो वो अंदर से हिल जाता है, मन में बहुत निराशा भर जाती है, लेकिन इससे उभर कर बाहर निकल सकते हैं, आगे बढ़ सकते हैं।
देखो अश्विनी, हमारे फिनाले में अभी थोड़ा टाइम है, तो ये पेपर्स मैं छोड़ के जाता हूँ। सारी प्रोसीजर के बारे में ठीक से सोच समझने के बाद ही इस पे साइन करना। बाकी फाइनल डिसीजन तो तुम्हारा ही होगा। आंटी, मैं एक बात बताऊं आपसे, आप लोग ना बहुत लकी हैं कि अश्विनी आपकी बहू, इसने कभी भी आपके घर के रूल्स या कल्चर को ब्रेक नहीं होने दिया। काका आएगा, वहीनी कुड़े, वहीनी, वहीनी। अरे प्रदीपराव, तुम्ही? काका, या सगळ्यांना तुम्हाला भेटायचं होतं। आता काय पुन्हा? आम्ही सगळे तुमच्या बरोबर जे काही वागलो, नाही त्यासाठी तुम्ही रितसर पत्र दिलं होतं मला। मला पटलं नाही, अपमान करताना असं तोंडावं करायचं आणि माफी मागताना पत्र, म्हणून मी सेक्रेटरीना म्हटलं आपण प्रत्यक्षात जाऊन माफी मागूया। चला म्हणा, घालील लोटांगण वंदीन चरण। अरे अंडा काय हे, आम्ही तुमच्या बरोबर जे काही वागलो ना ती खूप मोठी चूक होती, आपलं समजून माफ करा। हो पुरे आता बेटा। मयुरी, आम्हाला माफ कर ग। काकू प्लीज। अहो, माझ्या डोळ्यासमोर ह्या मुली लहानाच्या मोठ्या झाल्या। नाही, तसे अश्विनीचे चांगले संस्कार आहेत त्यांच्यावर। एक वेळ जग इकडचं तिकडे होईल, पण या घरातली माणसं असं कधीही करणार नाही असा माझा ठामपणे विश्वास आहे। हो, तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले। हे बघा प्रकाशराव, मागचं सगळं विसरा, मी तुम्हाला शब्द देतो, आजपासून ही सोसायटी तुमची। तुम्हाला जर आमची काहीही गरज लागली तर सांगा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत। थँक्यू। येतो आम्ही। या, चला या, चला चला। ए पांड्या, इकडे हे काय, यांना तू सांगितलंस? नाही, अजिबात नाही। खरं सांग। हा, पण काका, ह्या लोकांनी ना असा धडा शिकवला पाहिजे, यांची नांगी ना अशीच ठेचली पाहिजे जे शान्य समजतं स्वतःला। वहिनी, मी काय म्हणतो, आता सगळं आलबेल झालंय, मस्तपैकी झणझणीत मिसळचा भेद करूया ना। हो ना, उद्याच पार्टी करूया। येस। अय्या, उद्या मला लग्नाला जायचं आहे ना। बरं झालं, उद्याच करूया। एक नंबर मिसळ आली वहिनी, जबराट। एकाच ओव्हर मध्ये डायरेक्ट 36। वा वा वहिनी, मला जरा तरी द्या तरी। बबन, जरा जपून। तू थांब ग, मला ना बऱ्याच दिवसात अशी मिसळ खाल नाही मिळाली तुझ्या आजची। वहिनी, राजू पाव। अश्विनी, मला पण वाढ जरा। हो मयू, वाटी घे बाबांची। अरे, म्हणजे मिसळ तू मागून मागून घेतोयस, पण तुला बायकोचं कौतुक नाही करताय तोंड भरून। अरे असं कस, कधी काही कौतुक नाही केलं तिचं? छान झाली आहे, पण काय मी अशी बनवू शकतो, मला फक्त जरा तयारी करून द्यावी लागते, दॅट्स इट। थोडी मदत? अग मी सांगतो तुला, तयारी म्हणजे चिराचीर करणे, पोंगे गाळणे। हो मग काय राहिलं? आई, खूप तिखट झाली, तिखट लागतय। हो मामी, तिखट आहे। हो ऍक्च्युली थोडीशी झाली आहे तिखट। अरे हो, मी तुमच्यासाठी ना कमी तिखटाची मिसळ सुद्धा केली होती, पण वाढायलाच विसरून गेले। मयू, हा घेतो। शिल्पी, तुलाही कमी तिखटाचीच हवी आहे ना? आई, तुम्हालाही मिसळ तिखट लागली असेल तर ही देऊ का कमी तिखटाची? नाही नाही नको, चालेल मला, एखाद्या दिवशी झणझणीत चालते। आणखीन तिखट बोलती काय? मी श्रेयसला म्हणत होतो की तुला पण अशी करताली पाहिजे 10 प्रकारची मिसळ। हो त्यात काय। हो, पण माझा दादा वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी बनवू शकतो। हा आई, तुझं
दे ना जरा. ताराचा फोन. स्प्रिंगडेल मधला फोन आहे का? ते तिची काहीतरी ट्रेनर आहे वगैरे म्हणत होती ना, म्हणून विचारलं. एक मिनिट. हॅलो. हा बोल तारा. अगं नाही नाही, मी नाहीये कामात, तू बोलू शकतेस. अगं खरंच बोल. नाही तारा, मी स्पर्धेत परत येणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी कळवते. ठेव फोन. वहिनी तू तू काय नाही म्हणाली स्पर्धेला? हो. अगं पण का का बॅकआउट करतेस? अगं त्या दिवशीच ठरलं होतं ना आपलं. अरे त्या दिवशी ठरलं पण ते. त्याच्यानंतर आता सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर मग प्रॉब्लेम काय आहे? नाही नको. जरा जरी काही खुट्ट झालं की तुझा मूड खराब होतो. अच्छा, म्हणजे तुझ्या खबरीने तुझ्यापर्यंत खबर पोहोचवण्याचं काम अगदी चोख पार पाडलंय, बरोबर ना? खबरी? स्प्रिंगडेलच्या त्या कॉम्पिटिशनवर स्टे आलाय ही खबर एव्हाना तुझ्यापर्यंत पोहोचली असेलच. स्टे? काहीच कळत नाही, असा आव आणू नकोस. आणि हे जे काही झालंय ना, हे त्या फोटोग्राफरने दिलेल्या स्टेटमेंट वरून झालंय. मला जरा नीट कळेल का की आपण कुठल्या विषयाबद्दल बोलतोय? जरा एक्सप्लेन केलंस तर बरं होईल. कळेल ना. पण आत्ता फक्त मला एवढंच सांगायचंय की मला जरा जरी लक्षात आलं ना की या सगळ्यापैकी कशाच्याही मागे तू आहेस, तर मी कोणताही डिसिजन घ्यायला मागे पुढे बघणार नाही. काय करशील? काय करेन ना, ते कळेल तुला. हे जे असं धमक्या देतोयस ना, ते पहिल्यांदा बंद कर. जे काही करायचं असेल ते कर आणि मोकळा हो. शिल्पी उगाच तमाशा करू नकोस, मी शांतपणे बोलतोय ना, तूही शांतपणे बोल. नाही बोलायचं मला. अरे काय झालं शिल्पी? विद्युत काय चाललंय काय तुमचं? मायाप्पा तुम्ही जरा आत बसता का प्लीज? नाही, तुला जे बोलायचं असेल ते त्यांच्या समोर बोलायचं. माई अप्पा तुम्ही इथे थांबा, बोल तू आता. शिल्पी कसं आहे ना माई, तुमचा मुलगा माझ्यावर सतत संशय घेतोय. तुमच्या मुलीच्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय त्या सगळ्याला रिस्पॉन्सिबल मी आहे असं त्याचं म्हणणं आहे. ड्रेसी ड्रीम्स मध्ये मी जॉब करण्याचा आणि वहिनीची कॉम्पिटिशन बंद होण्याचा याचा एकमेकाशी संबंध आहे आणि त्यालाही रिस्पॉन्सिबल मी आहे असं त्याचं म्हणणं आहे. असं कसं असू शकतं बरं? सतत संशय माझ्यावरती. मला कंटाळा आला या गोष्टीचा आता. आणि तुला जर हेच करायचं असेल तर तू का राहतोय माझ्यासोबत? हो ना मोकळा सरळ. शिल्पी बेटा जरा शांत हो ग. नाही माय, नाही मी शांत राहू शकत. विद्युत मी तुला या दोघांसमोर सांगते, तू जर माझ्याशी असंच वागणार असशील तर सरळ डिवोर्स दे मला आणि मोकळा हो. मला काही इंटरेस्ट नाही आता तुझ्या सोबत राहण्यात. शिल्पी अगं डिवोर्स काय? नाही देईन, वेळ आली ना तर ते सुद्धा करेन. विद्युत पप्पा बरोबर आहे, आता फक्त संशय आहे. ज्या दिवशी माझ्या हाती एक ठोस पुरावा लागेल ना शिल्पी, त्या दिवशी मी तुला डिवोर्स द्यायला मागे पुढे बघणार नाही. पण आता ते प्रकरण सॉल्व होईपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल जेव्हा ते बोलावतील तेव्हा. आता हे काय पोलिसांचं आणखीन प्रकरण? तरी बरं त्या कॉम्पिटिशन मधून नाव मागे घेतलं. मग आता तुमच्या स्पर्धेची परिस्थिती काय? आणि ते पेपर सबमिट केलेस का तू? नाही ना बाबा, ते पेपर सबमिट करताच आले नाही. ह्या सगळ्या प्रकरणामुळे स्पर्धेवर 5 दिवसांचा स्टे आलाय, त्यामुळे 5 दिवस काहीच करता नाही येणार. आणि स्पर्धकांना पण टॅलेंट राऊंड साठी प्रॅक्टिस करायची होती पण जागाच नाहीये. आणि ती जागा शोधण्यासाठी एपी गेलेत कुठेतरी आणि मला याबद्दल काहीच कल्पना नाहीये. दुसरी जागा? हो,
अश्विन दमली आहेस ना, जा तोंडावर पाणी मारून घे, बरं वाटेल जरा. बरं झालं कॉम्पिटिशन उष्टी आला. हा सगळं काय प्रकार आहे, हे सगळे इथे कसे? मला काही कळत नाही, हे लोक नेमके इथे कसे आले? कोण कोण? बाबा मी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मधल्या पार्टिसिपेंट बद्दल बोलते. हा त्याच्याबद्दल मला कल्पना होती थोडी. म्हणजे तुम्हाला माहित होत? म्हणजे काय झालं, अगं सकाळी सेक्रेटरी साहेबांचा फोन आला. ते म्हणाले गच्चीवर कुणाला तरी कामाला जागा दिलेली आहे, तर त्यांना तुम्ही सहकार्य करा म्हणून. मगाशी तो मुलगा होता ना पाणी घ्यायला, त्याला पाणी दिलं. आणखी काही हवं असेल तर ते बघू नंतर आपण. ते सगळं ठीक आहे बाबा, पण हे लोक आपल्या सोसायटीत कसे? अगं कसं आहे अश्विनी, सोसायटीला जर कोणी पैसे देत असेल तर मग त्याचा फायदाच आहे ना. आणि ते लोक म्हणाले म्हणे, म्हणजे सेक्रेटरीने मला असं सांगितलं की आपल्या सोसायटीतल्या झाडांना म्हणजे ट्री प्रोटेक्टर लावून देणार, वरती सोलर लावून देणार. त्यात फायदा बघितला सेक्रेटरीने म्हणून हो म्हणाले असेल, दिली जागा. हो पण हे सगळं कम्युनिटी हॉल मध्ये पण करू शकले असते ना. आपल्या गच्चीवर म्हणजे जरा विचित्र नाही का वाटत तुम्हाला? हा मलाही वाटलंच होत. नाही म्हणजे वाटत, फोन मी तो फोन आला ना सेक्रेटरींचा, तर आपल्याला नाही म्हणता आलं नाही ना. म्हणजे ते ट्री प्रोटेक्टर लावून देणार आहे, आपल्याला सोलर लावून देणार आहे, तर आपल्या सोसायटीचा फायदा आहे म्हणून मी पण म्हणजे सहकार्य करतोय त्यांना. जाऊ दे, मार्केट फार खाली पडलंय, लक्ष द्यायला पाहिजे बाबा, नाही तर पकडलं जाईल. कोसळेल मार्केट माझ. पण तुला सगळं माहिती आहे, तुला सगळी खात्री आहे, तरी तुला हे सगळं का करायचं? अरे बबन, मला खात्री आहे म्हणून एखादी गोष्ट सिद्ध होत नाही ना. एखादी गोष्ट जेव्हा सिद्ध करायची असते तर त्यासाठी पुरावे लागतात, आणि मला तेच गोळा करायचे. अरे पण तुला खात्री आहे हे महत्वाचं नाहीये का? पण फक्त माझ्या पुरतं असतं ना, तर एखाद्या वेळेस चाललं असतं. पण एखाद्याला जेव्हा एखादी गोष्ट पटवून द्यायची आहे ना, तेव्हा पुरावेच लागतात. आणि तुला हे सगळे पुरावे गोळा करून कोणासमोर मांडायचे? तुझ्या घरच्यांसमोर? सॉरी विद्युत, पण ही गोष्ट तुलाही माहितीये की या बाबतीत तुझ्या घरचे किंवा इतर कोणी तुझं काही ऐकून घेणार नाही. बबन मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करण्याबद्दल बोलतच नाहीये. मग मला एका महत्वाच्या व्यक्तीला हे सगळं पटवून द्यायचंय. आणि ती व्यक्ती कोण आहे मला माहितीये, वहिनी. सॉरी विद्युत, पण तुला काय वाटलं वहिनींना या बाबतीत काहीच माहिती नसेल? हे बघ, वहिनींना सगळं माहिती राहत, आणि तरी तुला वहिनींना सांगायचं असेल तर त्या तुझं काही ऐकून घेणार नाही, लिहून घेतो. आणि म्हणूनच मी ताईला काहीच सांगणार नाहीये. मग मी डायरेक्ट श्रेयसशी बोलणार. काय? अरे पण तो तर मला माहिती आहे ना, श्रेयस जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने एखादी गोष्ट बघत नाही ना, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि म्हणूनच मला पुरावे हवेत. आणि इतर न्यूज लागले की ते खानावरून जायचे. ऐकता ऐकता मला मार्केटमध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला. गुड, म्हणजे मल्टी टॅलेंटेड दिसतेस. टॅलेंट वगैरे काही नसतं काका, मला असं वाटतं की शिकलं ना की सगळं समजतं, आणि डिस्कस केलं ना की गोष्टी अजून समजतात. तुम्हाला माहितीये मी आणि अश्विनी रोज वेगवेगळ्या गोष्टींवरती डिस्कस करतो की मार्केट ट्रेंड काय आहे वगैरे वगैरे. आमच्या अश्विनीशी? हो, अश्विनीला मार्केट बद्दल खूप नॉलेज आहे. अगं पण अश्विनी मला कधीच बोलली नाही याबद्दल. काका आता अश्विनी बोलत नाही याचा अर्थ हे नाही ना की तिला माहीतच नाहीये. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की अश्विनीचं सगळीकडे लक्ष असतं. तुम्ही काय वाचता काय लिहिता ह्याच्यावरून ती सर्व शिकलीय. आजी थँक यू सो मच. आणि मी येते आता. अगं थांब थांब, मी पण येते ग. थांब ना, हो 4 BHK आता यांच्या सोबत की नाही जरा मी प्रॅक्टिस करते आहे थोडी मटकत मटकत चालायची. अहो तुम्हाला काय सांगू, किती मज्जा येते म्हणून. वा चल चल देवती चल. येते कर्म माझ. या सावन चप्पल हाऊसला ना वेड लागलाय.
आणि तुम्ही तुम्ही काय तिच्याशी गुलगुलू करत होतात? अरे कमाल करतेस, तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अगं माझ्या मुलीच्या वयाची आहे ती आणि आपल्या अश्विनीची मैत्रीण आहे. असेल तरीही तुमच्या आवडत्या विषयावर जरा कोणी काही बोललं ना की लागलात गुलगुलू करायला. तू अशी कटकट करते ना म्हणून, नाहीतर एवढं गुलगुलू बोलायला तुझ्याशिवाय मला कुणाशीच आवडत नाही. मग काय बोलूया का आपण गुलू गुलू? काय चाटळपण आहे झाला यांचा परत ढिंचक ढिंचक सुरू. मी काय म्हणते जरा वर जाऊन बघून येऊ का? हो कशाला, डोकं दुखते तुझं, घरी बस. असू दे जाते. गुलू गुलू यासाठीच तर सगळं केलं होतं. आमच्याकडे ना एक विचित्रच प्रकार घडलाय. मिसेस इंडिया कॉम्पिटिशनच्या कंटेस्टंट आमच्या घराच्या टेरेसवर त्यांची टॅलेंट राऊंडची प्रॅक्टिस करतात. अगं पण तू म्हणालीस ना की तुमच्या कॉम्पिटिशनवर स्टे आला आहे. हो पण म्हणून त्यांनी आश्रय सोसायटीला यावं मला हे काही समजत नाहीये. हे खूप वियर्ड आहे. हा जेनी, हा मला ना एक वेगळा संशय येतो. काय ग? मला असं वाटतंय ना हे सगळं मुद्दामून केलं जात. मुद्दाम करेक्ट, बिकॉज त्यांना तुला पुन्हा बोलवायचंय आणि मला विचारशील ना तर तू पुन्हा कंटिन्यू करायला हवंस. नाही जेनी, मयीच्या बाबतीत जे काही झालं त्यानंतर मला नाही वाटत की मी स्पर्धेमध्ये कंटिन्यू करू शकेन. त्या दरम्यान माझं घराकडे खूप दुर्लक्ष झालं. अगं पण असं केल्याने तुझा दोन्हीकडून लॉस आहे. कसा? हे बघ, तू ह्या कॉम्पिटिशन साठी पूर्ण वेळ दिलास, इवन पूर्ण पार्लरचं काम माझ्या एकटीच्या भरोशावर ठेवलंस, त्यामुळे काही कस्टमर सुद्धा कमी झाले. पण हे सगळं कशासाठी केलं आपण? तर पार्लरसाठी. आणि तू मिसेस इंडिया कंटेस्टंट अश्विनी वाघमारे अशी पार्लरची ऍड सुद्धा करू नाही शकणार. अगं जर स्पर्धेत भाग घेतलाच नाही तर ऍड कशी करता येईल आपल्याला? मग आहेस ना नुकसान. बघ हे जे काही 5 दिवस तुला मिळाले आहेत ना, म्हणजे हा जो काही तुझा 5 दिवसाचा स्टे आला आहे ना तुझ्या कॉम्पिटिशनवर, हा तुझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. सो तू एक काम कर, तुझ्या घरच्यांची थिंकिंग बदल, प्रयत्न कर आणि तूही विचार कर. आणि माझं ऐकशील ना तर तू पुन्हा पार्टिसिपेट करावं. अश्विनी आपल्या पार्लरला बूस्ट करण्यासाठी हे गरजेचं आहे. काका तुम्ही मला बेटा म्हटलं मला खूप छान वाटलं. काय झालं? असं डोळ्यात पाणी का आलं? हे त्रास होते का? काकू मला ना तुम्हाला बघून माझ्या आईची आणि गावातल्या घराची आठवण आली. तुझं गाव कोणतं? बिहार मध्ये. खूप आत आहे. माझं माहेर ना एकदम साध आहे आणि माझं सासर श्रीमंत. पटण्यामध्ये माझं लग्न झालं, त्यांनीच मला या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला भाग पाडलं. खर तर ना अश्विनीमुळे मी इथे रमले होते, पण आता अश्विनीच नाहीये या कॉम्पिटिशन मध्ये तर. पण ठीक आहे, इतकं चांगलं कुटुंब असेल तर मी पण त्या कुटुंबाला नाही दुखवणार कधी. अगं असं एकटं वाटून घेऊ नकोस. कधी तुला एकटं वाटलं ना तर इथेच जा. तू सुद्धा आम्हाला अश्विनी सारखीच आहेस. हे घर, हे कुटुंब तुझंच आहे असं समज. खरं सांगू मला खूप छान वाटतंय तुम्हाला भेटू. चल आता बोलू नकोस, आराम कर. नको, मी आता येते. आता मला ठीक वाटतंय. थोडा आराम करून गेली असतीस तर. नाही काकू, खरंच मी ठीक आहे. आता मला प्रॅक्टिस करायला हवी. तुमची अश्विनी आहे ना ती खूप हुशार आहे. तिला ना एकदा स्टेप शिकवल्या ना तर लगेच लक्षात राहतात. पण मला ना खूप प्रॅक्टिस करून लक्षात ठेवायला लागतात. बरं येते मी. आणि हो, तुमचा गुडघा दुखतोय ना उजवा, तुम्ही दगदग नका करू. अगं तुला कसं माहित? अश्विनीनेच सांगितलं.
ती तिकडे आमच्या बरोबर असायची ना, तेव्हा तुम्हाला इथे काम करायला लागताय याच तिला वाईट वाटायचं. नेहमी तुमच्या सगळ्यांच्याच गप्पा मारायची. बर चला मी येते. सांभाळून हो. काय झालं, कसल्या विचारात? काही नाही हो, किती साध्या आहेत या मुली. त्या जगमगत्या कपड्यात आत कशा आहेत ते आपल्याला कळतच नाही. आपल्याच सारख्या तर आहेत सगळ्या. कुणाचाही फोटो बघून त्याच्याबद्दल मत ठरवू नये हेच खरंय. वारे बायगो क्या बात आहे. खरं सांगू का, तू कटकट करते ना ते सगळं भरभरून असते. शोभ हे काय चाललंय तुझं? प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार आहे हे मानणं बंद कर. जिंदगी में होने वाली हर चीज के लिए हम जिम्मेदार नहीं होते, फिर चाहे वो अच्छी हो या बुरी. अगर कुछ अच्छा हो रहा है तो उसे एंजॉय करो, और अगर अच्छा नहीं हो रहा है, कुछ बुरा हो रहा है, तो उसे दिल पे मत. तसा नहीं है राजू. तसा नहीं है. मग तू कॉम्पिटिशन मधनं स्वतःचं नाव का काढून घेतलंस? अगं मयूरचा डिसिजन आणि तुझं नाव काढून घेणं याचा काय संबंध आहे? नाही, काही संबंध नाही. मयुरीने त्या दिवशी जो करण्याचा प्रयत्न केला ना, तस काही जर खरंच झालं असत तर काय केलं असतं? मला ना सारखं वाटतं की या स्पर्धेच्या दरम्यान माझं माझ्या घराकडे माझ्या मुलींकडे दुर्लक्ष झालं म्हणून. मी असं नाही म्हणत आहे की तू कॉम्पिटिशन मध्ये परत भाग घे, पण या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार नको ना ठरवूस. का तू गिल्टी मानून घेतेस स्वतःला? ऐक ना, तू आहे ना जो काही निर्णय घेशील ना त्यासाठी स्वतः कन्व्हिन्स्ड आहेस का, आणि त्या सगळ्याचा तुला आनंद होतोय का, एकदा तरी विचार कर. गं